आदाब, मी मोहसिन शादाब, न्यूज एम एस 29 मध्ये आपले सर्वांचे स्वागत। वडुयाताच्या महत्त्वाच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात मोठी बातमी मिळती आहे। 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर ठाकरे सरकारचा निर्णय। शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा काढलेल्या GR ला सरकारने स्थगिती दिली आहे। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरू होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे। शालेय शिक्षण विभागाने 2 दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील 5वी ते 7वी आणि शहरी भागातील 8वी ते 12वीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। त्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता। बुधवारी मात्र झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेत शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता। या संवादामध्ये त्यांनी शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सच्या सूचनानंतर निर्णय घेण्यात येईल असं म्हटलं होतं। गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेत आलो आहोत। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। टास्क फोर्स काय म्हणालो या संदर्भातील माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली। शाळा सुरू होण्यासंदर्भात आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल न्यूज MH29 ला आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका।